नमस्कार, कुक विद नीलम ढमाळमध्ये मी नीलम आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण सुपर टेस्टी असणारी अशी चिकन लॉलीपॉपची रेसिपी पाहणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला ही रेसिपी कशी बनवायची हे सांगणार आहे। रेस्टॉरंटमध्ये वगैरे गेल्यानंतर आपण स्टार्टरमध्ये सगळ्यात अगोदर लॉलीपॉपच मागवतो, तर आज आपण रेस्टॉरंटमध्ये मिळतात त्याच्यापेक्षाही खूप जास्त पटीने टेस्टी असणारे असे चिकन लॉलीपॉप याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला। सगळ्यात अगोदर त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊयात। इथे मी 10 चिकन लॉलीपॉपचे पीस घेतलेले आहेत। कोणत्यासुद्धा चिकन शॉपमध्ये तुम्हाला हे मिळू शकतात, फक्त त्यांना अगोदर ऑर्डर द्यावी लागते। त्याचबरोबर इथे मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे, 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, सोया सॉस घेतलेला आहे, अद्रक लसूण पेस्ट, इथे मी टोमॅटो केचप घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ, लाल मिरची पावडर, इथे मी तंदूर मसाला घेतलेला आहे। हो, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका, नाहीतर याऐवजी चिकन मसाला टाकला तरी चालेल। इथे मी काळी मिरी ठेचून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे मी 1 अंडा घेतलेला आहे, लिंबाची अर्धी फोड घेतलेली आहे आणि हा फूड कलर घेतलेला आहे। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी चिकन लॉलीपॉपचे 10 पीस घेतलेले आहेत। आता सगळ्यात अगोदर याच्यामध्ये मी अर्धं घेतलेलं लिंबू पिळते। लिंबाऐवजी तुम्ही व्हिनेगर वापरलं तरीसुद्धा चालेल। हे पहा, इथे मी घेतलेले लिंबू हे बारीक आहे, म्हणजे याच्यातून 2 चमचे लिंबाचा रस निघाला आहे, तर इथे मी 2 चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा सोया सॉस टाकायचा आहे, तर तो मी टाकून घेते। आता त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकते। आता त्याच्यामध्ये 1 चमचा टोमॅटो केचप टाकते, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकते, 1/2 चमचा इथे मी तंदूर मसाला टाकते। आता त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते, 1/2 चमचा ठेचून घेतलेली काळी मिरी टाकते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मसाले, सॉस वगैरे सगळे चिकनच्या पीसला व्यवस्थित लागले पाहिजेत। हे पहा, इथे मी आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे आपण 1/2 तास रेस्ट करायला ठेवूयात। आपलं चिकन आता 1/2 तास रेस्ट होत आहे, तोपर्यंत आपण आपल्या चिकन लॉलीपॉपसाठी लागणारं बॅटर बनवून घेऊयात। तर इथे मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे, तो मी या बाउलमध्ये घेते। त्याचबरोबर मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे, ते पण मी याच्यामध्ये टाकते। कॉर्नफ्लॉवरमुळे आपले लॉलीपॉप हे छान क्रिस्पी होणार आहेत। आता त्याच्यामध्ये मी 1/2 चमचा लाल तिखट टाकते आणि त्याचबरोबर 1/2 चमचा फूड कलर टाकते। इथे फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर फूड कलर नको असेल तर तुम्ही त्याऐवजी काश्मीरी लाल मिर्च टाकली तरीसुद्धा चालेल। आता मी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते। आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथे पाणी टाकताना खूप जास्त टाकायचं नाही आहे, थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे। तर मी पाणी टाकते आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। साधारणतः अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, खूप जास्त पातळ नाही आणि खूप घट्टही नाही, अशाच प्रकारे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। चला तर मग, इथे आता 1/2 तास झालेला आहे। हे चिकन मी रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं होतं, हे चिकन आपण फक्त 1/2 तासच ठेवलेलं होतं रेस्ट करण्यासाठी, पण तुम्हाला जेवढ्या वेळ शक्य होईल तेवढ्या वेळ तुम्ही हे ठेवायचं आहे। कारण जेवढा वेळ तुम्ही हे रेस्ट करताल
तेवढं ते खूप छान लागणार आहे। चला तर मग हे आपण अर्धा तास रेस्ट करून घेतलेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये हे एक फोडलेलं अंडं टाकते, याच्यामुळे आपल्या चिकनला छान बाइंडिंग येणार आहे। तर ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। चला तर मग आता चिकन सुद्धा रेडी आहे आणि त्याचबरोबर आपलं हे बॅटर सुद्धा रेडी आहे। आता हे चिकनचं एक पीस घेऊन मी त्याच्यामध्ये टाकते। अशाच प्रकारे या बॅटरमध्ये हे पीस घेऊन मग ते आपण तळणार आहोत। हे पहा, इथे मी आता हे चिकनची पीस या बॅटरमध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे आपण तळून घेऊयात। हे पहा, इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल हे छान गरम होऊन द्यायचं आहे आणि नंतरच मग त्याच्यामध्ये आपण चिकनचे पीस टाकणार आहोत। चला तर मग तेल छान गरम होऊन देऊयात। चला तर मग हाय फ्लेमवरती मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की गॅस मीडियम फ्लेमवरती करायचा आणि मीडियम फ्लेमवरती आपण हे तळून घेणार आहोत। आता मी एक एक पीस याच्यामध्ये टाकते। हे पहा, गरम तेलामध्ये टाकल्यामुळे हे खाली चिकटणार नाहीत। आता मी हे पलटी करून घेते। चला तर मग आपले लॉलीपॉप छान भाजलेले आहेत, मी ते काढून घेते। अशाच प्रकारे आपण राहिलेले पीस सुद्धा छान तळून घेऊयात। इथं आपलं चिकन लॉलीपॉप तयार आहे। आता हे लॉलीपॉप टोमॅटो केचप बरोबर सुद्धा खातात किंवा शेजवान चटणी बरोबर सुद्धा खातात। वरून थोडस कोथिंबीरीने गार्निश करते। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची आपली रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा। तुम्ही जर अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच छान छान टेस्टी टेस्टीज आणि डिलिशियस रेसिपीसाठी आपला कुक विथ नीलम ढमाळ हा चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।